हाय गाईज, तर आपण आता आलेलो आहेत नागबादेवीच्या मंदिराजवळ आणि आज आहे पालखी सोहळा. तर पालखीच्या दिवशी सकाळी असतो कुमारिकांचा अभिषेक, तर तेव्हापासून आपण शूट करतो आहे. तर चला बघूया की आज नागबादेवीची पालखी आणि तिचा सोहळा कशाप्रकारे होत आहे. लेट्स गो. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम ज्या स्त्री आहेत त्यांना तांब्याभरून पाणी द्या. गणेशाय नमः. प्रारंभे निर्विघ्नमस्तु. डोळ्याला पाणी लावायचा. आता तुम्ही एक तांब्या पाणी सोडायचं, नमस्कार करायचं, मागे सरकायचं. दुसरा जोडा येईल, एक नमस्कार करेल, तांब्या पाणी सोडेल, मग बाजू. स्वस्तीन तारक्ष वरिष्ठ नेमी सदिन बृहस्पती रतदात. पुन्हा तुम्ही पण आचमन करायचं. नेत्र उदक डोळ्याला पाणी ृगंबादशिषूतानि त्रिभादस्यं मृदं देवे. आता नमस्कार करायचा. नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृते भद्राय नियतान मृधा स्मदाम वः. ॐ स्वस्तिर इन्द्रः वृद्धस्रवः सुतेन पुकः विश्ववेदः सुतेन बृहस्पतिर् ददातु. तर तिकडे अभिषेकाची तयारी म्हणजे ऑलमोस्ट अभिषेक सुरू आहे आणि इकडे आईचा जो होम असतो तर त्याची तयारी सुरू केली महाराजांनी. आणि थोड्याच वेळात अभिषेक झाल्यानंतर आईचा होम सुद्धा सुरू होणार आहे इथे. देवेंद्रदा एतवानन्दमयी मातो जायत प्रगम्बातो शिवशिवभूतानि त्रिपादस्य मृतं दिवे. पाजुला ॐ श्रियाय नागपादेवय नमः. वाया प्रोदिवं वाया ओकादिजोपया दिवन्दरिक्षपयं वा कामधेनु समदभूतं देवर्षे पितृतृतं वयो ददामि देवेशं नानार्थं प्रतिगृह्यतं वा प्रजाभूतामयि सम्भवकृतमं. ॐ महाद्रियाय नागम् सदा मङ्गलं मङ्गलमय स्नानं गङ्गोदक स्नानं तीर्थोदक स्नानं सम्पूर्णमस्तु. रूपेण संस्थितं नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु अरे यांचं होते ना मग असं बाबू
गोत्रोत्पन्नाः श्री जगदम्बा नागपदेवी प्रत्यर्थे इति पूजनं करिष्ये। तत्पूर्वकं दीप घंटी कलशार्चन गणपति पूजन षोडश मातृका पूजन जगदम्बा नागपदेवी पूजन आदित्यादि नवग्रह देवता पूजन तत्पश्चात श्री आपलं आपलं स्वतःच पूर्ण नाव घ्या। हा बोल पाणी हातात पकडून ठेव पाणी सोडून द्यायचं लोकांचा थोडासा बॅकग्राऊंड घे असा Thank you.
तुमची कृपा तुमचा आशीर्वाद काय चुकला असेल तर माफ करा, वेळेला काय बोलणे होण्यामध्ये चुकी चालले असेल माफ करा, आणि जी काय आपल्या गावामध्ये चालत राहिले लवकर लवकर दूर करा, आणि सर्वांना सुखा सामान आनंदात ठेवा, आणि जी काय वेळेची सेवा झाली ती घोर म्हणून घ्या. चला दर्शन मागणी फटाफट लाईन घ्या, हळूहळू कुठे पण चला, माझी गर्दी आहे. तर परत देवीची तयारी करायला घेतली संध्याकाळसाठी. बघू शकतात आमच्या देवीला खूप सुंदर आणि मस्त असं रूप आलंय. धरून ठेवत तर आता देवीच्या सजावटीचं काम सुरू आहे इकडे. तर गावातल्या पोरी सगळ्या आणि सगळी लोक कामाला लागले आहेत मंदिरातच. देवीला पण खूप छान आणि सुंदर असं रूप आलं. तर मंदिरासमोर छोटी छोटी अशी पालखी पण भरते. पूर्ण पालखी भरल्यावर तुम्हाला मी दाखवेलच कसला कसला स्टॉल आहे ते. नंतर
आईला खेळणींची दुकानं मांडायला लागले. डायनामाईटचं फुलांचं शॉप लागलंय. इकडे पण खेळण्यांचं शॉप आहे. इकडे पण खेळण्याचं शॉप आहे. इकडे ऊसाची गाडी आहे. इकडे नाश्ता आहे वडापाव वगैरेचा. इकडे खेळणी आण. इकडे पण खेळणी आण. आईला अशी खेळण्यांची दुकानं आण बघू शकतात. इकडे पण खेळण्यांचं दुकान आहे आणि इकडे शेवपुरीचे दुकान आहे. तर इकडेच आमची छोटीशीच पालखी भरली.